नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिपाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। तीन वाहनांच्या भीषण अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू, दोन जखमी। चाकण येथील तळेगाव चौकातील घटना। पुणे जिल्ह्यातील चाकण येथील तळेगाव चौकात काल दुपारी 3:30 सुमारास सिलेरिओ कार, स्कॉर्पिओ कंटेनर या तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात सिलेरिओ कारमधील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले। अपघातात मृत्युमुखी पडलेले दोघे जण सक्के चुलत भाऊ आहेत। प्रफुल्ल संपतराव सोनावणे वय 27 वर्ष, राहणार वाकी बुद्रुक तालुका खेड। अक्षय मारुती सोनावणे वय 23 वर्ष, राहणार वाकी बुद्रुक तालुका खेड। अविनाश रोहिदास अरकडे वय 28 वर्ष, राहणार कडूस तालुका खेड जिल्हा पुणे। अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघा युवकांची नावे असून अपघातात मृत्युमुखी पडलेला युवक अक्षय सोनावणे तळेगाव चौकात वेदिका चाय या नावाने हॉटेल व्यवसाय करत होता। अपघातातील जखमींची नावे समजू शकली नाही। शिक्रापूर बाजूकडून तळेगाव कडे जाणाऱ्या MH04FU0191 या क्रमांकाच्या कंटेनरची राजगुरुनगर बाजूकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडक बसल्याने स्कॉर्पिओ चालकाचा ताबा सुटला। सिग्नलला उभ्या असलेल्या सिलेरिओ कारला भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओ गाडीची जोरदार धडक बसली। या भीषण अपघातात तिघा युवकांचा जागेवरच मृत्यू झाला। स्कॉर्पिओ गाडीतील दोघे जण जखमी झाले। जखमींची नावे समजू शकली नाही। चाकण पोलीस अपघाताचा पुढील तपास करीत आहेत। टिटवाळ न्यूज साठी प्रतिनिधी विजय ढमढेरे यांच्यासह व्हिडिओ क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।